नववर्षाच्या स्वागतासाठी सिंधुदुर्गात पर्यटक मोठ्या संख्येने दाखल झाले आहेत. समुद्र किनाऱ्यांना पर्यटकांची विशेष पसंती आहे. समुद्र किनाऱ्यांवर पर्यटक पर्यटनाची मजा लुटताना आणि जलक्रीडांचा सुविधांचा आनंद घेताना दिसून येत आहेत. जोडून आलेल्या सुट्ट्यांमुळे नववर्षाच्या स्वागतासाठी पर्यटकांनी कोकण आणि गोव्याला पसंती दिली आहे. पण त्यात सुद्धा अवघं जग 2018 या नवीन वर्षाच्या प्रतीक्षेत असताना नववर्षाचं स्वागत करण्यासाठी सिंधुदुर्गातल्या शांत आणि सुंदर समुद्र किनाऱ्यांना पर्यटक अधिक पसंती देताना दिसत आहेत. आम्हाला इकडे दतीपाशी निमित्ताने आम्ही मालवणात आलो आणि इथे देवबागच्या बीचवरती वॉटर स्पोर्ट्सची अतिशय सुंदर व्यवस्था केलेली आहे. रिजनेबल रेटमध्ये वॉटर स्पोर्ट्स अवेलेबल आहेत आणि खूप एन्जॉय केला आम्ही आणि खरोखरच आम्हाला मजा आली. वातावरण अतिशय छान आहे आणि मेन म्हणजे कस्टमर फ्रेंडली आहे. कस्टमरला कुठेही त्रास होत नाही आहे. मालवण इथं सिंधुदुर्ग किल्ला दर्शनाबरोबरच लगतच्या देवबाग, तारकर्ली, वायरी, भूतनाथ, तळाशील, तोंडवली, चिवला, दांडी या समुद्र किनाऱ्यावर पर्यटक मोठ्या संख्येनं दाखल झाले आहेत. या ठिकाणच्या जलक्रीडा पर्यटकांच्या पसंतीस उतरल्या आहेत. आम्ही मुंबईवरनं आलो आहेत सगळे फॅमिली सकट. बरेच दिवस ऐकत होतो मालवणचं, तारकर्ली आणि इकडचे वॉटर स्पोर्ट्स आणि सगळं, म्हणून आम्ही इथे जरा फिरायला आलो आणि 3 दिवस आम्ही खूपच मजा केली. सगळे वॉटर स्पोर्ट्स, गडा, सिंधुदुर्ग किल्ला, तारकर्ली बीच आणि रॉक गार्डन, फार चांगलं एन्जॉय केलं माझ्या फॅमिलीने. आणि मी सगळ्यांना सांगेन की इकडे या, जास्तीत जास्त पर्यटकांनी या, फार मजा येते आणि वॉटर स्पोर्ट्स आणि सगळ्याचा आनंद घ्या. तसंच इथलं स्थानिक मच्छी जेवण आणि इथल्या आदरातिथ्यानं पर्यटनाच्या निमित्तानं आलेली मंडळी खुश असलेली पाहायला मिळत आहेत. आम्ही संपूर्ण फॅमिलीसह मालवणमध्ये आलो. मालवणमध्ये कुंकेश्वर टेम्पल, गणेश टेम्पल, रॉक गार्डन, अंगणेवाडी, हे भरपूर दर्शनीय स्थळं पाहिली. किल्ल्यावर गेलो, तिकडेही भरपूर मजा केली. तुमचे स्कूबा डायविंग आहे किंवा वॉटर पार्क आहे, ह्याच्यातही म्हणजे कम्पॅरिझन जर गोव्याशी केला तुम्ही तर गोव्यालाही आली हे एवढे गेम्स आणि एवढ्या रिझनेबल रेट्समध्ये तिथेही मिळत नाही, तेवढे इकडे मालवणमध्ये आम्ही मजा केलेली आहे. आणि सर्वात उत्तम म्हणजे इकडे मिळणारे मच्छी, म्हणजे जर फिश खाणारा जर कोण असेल किंवा मासे खाणारा जर कोण असेल तर त्यांनी नक्कीच मालवणमध्ये यावं. मालवणमध्ये सगळ्यात ताजी आणि छान मच्छी मिळते. ज्याला मच्छी खाण्याची इच्छा आहे आणि रिजनेबल, शिवाय वॉटर पार्क आहे, देवबागला पॅरासिलिंग आहे, ते छान आहे. सगळंच अतिशय वेगळा अनुभव होता मालवणमधला. रोहित तांबे, कोकण नाव, मालवण.